नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने अमृता फडणवीस यांचा जोडे मारून निषेध. तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये इंद्रायणी नदी प्रदूषित. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामात अडचणी. आणि मुंबईसह राज्यात 2 दिवस पावसाळी स्थिती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्विटचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्येही उमटले. शिवसेना महिला आघाडीने अमृता फडणवीस यांना जोडे मारो आंदोलन करत ट्विटचा निषेध केलाय. देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद गेल्यापासून त्यांनी दुसऱ्यांदा हा विचित्र प्रकार केलाय, त्यामुळं आज फक्त फोटोला जोडे मारलेत, यापुढे त्यांनी पायरी सोडली तर महाराष्ट्रात फिरूच देणार नाही, तर घरात घुसूनही मारू, असा इशारा यावेळी दिलाय. शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे नाव असेल म्हणजे कोणी ठाकरे होत नाही असे वक्तव्य केले. केवळ सत्ता गेल्याने निराशापोटी केविलवाणी टीका करण्याचा प्रयत्न केला, याच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे यांच्या नेतृत्वाखाली आज पिंपरी येथे आंबेडकर चौक या ठिकाणी त्यांच्या फोटोस जोडे मारून आंदोलन करण्यात आलंय. आणि महिला आघाडीच्या वतीने त्यांना इशारा देण्यात आलाय की माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यावर यापुढे टीका केल्यास घरात घुसून शिवसेना महिला आघाडी समाचार घेईल. त्यांची सर्व जबाबदारी पतीचेही न ऐकणाऱ्या अमृता फडणवीस यांच्यावर राहील. माजी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी यांनी जे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावरती यांच्याबद्दल जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याचा शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं आम्ही जोडे मारून जाहीर निषेध केलेला आहे. म्हणजे ज्या 5 वर्षामध्ये कधी त्यांचं तोंड उघडलं नाही, फक्त नाचण्यासाठी पाय उघडले, अशा ह्याच्यामध्ये या ठिकाणी त्यांनी बोललेलं नाही आहे. आणि आज सत्ता गेल्यापासनं त्यांनी दुसऱ्यांदा उद्धव साहेबांवरती आज बेजबाबदारपणे वक्तव्य केलेलं आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की ठाकरे नाव लावल्याने कुणी ठाकरे होत नाही, म्हणजे ज्यांचा नावाचा ब्रँड ह्या देशामध्ये आहे, म्हणजे आमच्या स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र म्हणून उद्धवसाहेब ठाकरे हे आज राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला एक स्वाभिमान जागृत झालेला आहे. आणि ते कुठंतरी यांच्या पोटात दुखतंय. आज अमृता फडणवीसच्या या महिला आहेत आणि आम्ही सगळ्या महिला आहोत. आज आमचे शिवसैनिक इथं उपस्थित असताना सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले नाही, कारण एक सुसंस्कृतपणा आम्हाला आमच्या माँसाहेबांनी रश्मीबाई ठाकरे यांनी शिकवलेला आहे. म्हणजे जसं महिन्याच्या शेवटी जेव्हा नवऱ्याचा पगार येत नाही तेव्हा एखादी बाई जशी अस्वस्थ होते, तशा प्रकारे अमृता फडणवीस या महिन्याचा पगार आलेला नसल्यामुळे अस्वस्थ झालेले आहेत. तीर्थ म्हणून ज्या पवित्र इंद्रायणी नदीचे पाणी पितात तीच नदी प्रदूषित आहे, याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने वारकरी आणि नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. पिंपरी महापालिका हद्दीतून रसायन मिश्रित सांडपाणी नदीपात्रात थेट मिसळल्याने आळंदी इंद्रायणी फेसाळली आहे. प्रदूषण थांबवण्यासाठी महापालिका उपाययोजना राबविताना आणि आळंदी पालिका यावर कायदेशीर कारवाई करेना अशा दुहेरी कचाट्यात आळंदीकर नागरिक आणि भाविक सापडल्याने दररोज प्रदूषित पाण्याचा वापर करावा लागत आहे. गेली 2 दिवसापासून महापालिका हद्दीतून जलपर्णी सोडण्यात आली, त्यामुळे आळंदीत नदीपात्रात जलपर्णी वाहू लागली आहे. सुरुवातीला प्रमाण थोडे होते, मात्र सकाळपासून फेस येण्याचा प्रकार वाढलाय. संपूर्ण नदीपात्रात फेसयुक्त पाण्याचा प्रवाह वाहू लागलाय. महापालिका हद्दीतून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्याचा परिणाम आळंदीकरांवर दिसून येत आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या भूसंपादनात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जागा लवकरच हस्तांतरित व्हाव्यात यासाठी PMRDA अतिरिक्त महानगर आयुक्त कविता द्विवेदी आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होऊन या बैठकीत विषयावर चर्चा केली आहे. मेट्रो प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम नव्या वर्षात सुरू होणार आहे. माती परीक्षण, वाहतूक अभ्यास आणि इतर तांत्रिक बाबींमुळे या प्रकल्पाच्या कामाला विलंब होत आहे. याशिवाय मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जमीन PMRDA तुकड्या तुकड्यात आली आहे, त्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू करण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर आवश्यक जागा तातडीने हस्तांतरण करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राम यांनी याबाबत आवश्यक कार्यवाही लवकरच करण्याचे आश्वासन PMRDA प्रशासनाला दिले आहे. या मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाचे काम बालेवाडीतून सुरू होईल.
मध्य भारतात वाऱ्यांची चक्रवाती स्थिती निर्माण झाल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन राज्यात थंडी कमी झाली आहे. मुंबईसह राज्यात 2 दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तापमानात घट संभवतोय. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या आठवड्यात किमान तापमान कमी झाले होते, त्यामुळे थंडीचा कडाका वाढला होता. गेल्या 2-3 दिवसांमध्ये वातावरण झपाट्याने बदलत आहे. तापमानात मोठ्या प्रमाणावर चढ उतार होत आहेत. उत्तरेकडे अनेक राज्यात सध्या थंडीची लाट आहे, तरी पावसाळी स्थितीमुळे त्यात अडथळे निर्माण झाले, त्यामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. पिंपरी चिंचवड मधील देहू रोड मध्ये एक आगळा वेगळा विवाह संपन्न झालाय. यामध्ये संतोषी ही मूकबधिर आहे, तसेच तिचे कोणीच नसल्याने माई यांनी तिला दत्तक घेतलंय. तिचा होणारा नवरा मूकबधिर आहे व शालन जन्मतःच अंध आहे. घरची परिस्थिती गरिबीची, तिचा होणारा नवरा देखील अंध आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून संस्था गेली 2 वर्ष या आश्रमाला काही ना काही मदत करत आहे. यांच्या लग्नासाठी नारायण गुरु संस्थेकडून 25,000 रुपये देण्यात आले आहेत. तसेच सौ स्मिता जठार यांनी सोन्याच्या 2 नथ, सौ माधवी गांगण यांनी 2 कुकर, संध्या संसारे यांनी 2 चांदीच्या छल्ला, अर्चना कदम यांनी इमिटेशन ज्वेलरी, काही जणांनी आर्थिक मदत केली. संस्थेने हे केलेले 27वा विवाह सोहळा होता. या सोहळ्यात सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक नागरिकांनी हजेरी लावली होती. श्रीमंत माणसांच्या लग्न सोहळ्यात तर सर्वच जातात, मात्र गरीबाच्या तुझ्या लग्नाला हजेरी लावली, असे प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत. कपल आहे की अंध आहे आणि एक मुखबधिर असं कपल आलेलं आहे, आणि त्याच्यासाठी आमची सामाजिक बांधिलकी संस्था ही खारीचा वाटा उचलते त्यांच्या लग्नामध्ये. ही खूप मोठी मोलाची गोष्ट आहे आमच्यासाठी, आणि हा आमचा पूर्ण ग्रुप मुंबईवरून खास त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे. मोठ्या मोठ्या लग्नांमध्ये खूप करोडोंनी पैसे खर्च केले जातात, पण हे जे काही साध्या पद्धतीने लग्न झालं आहे, पण आज जो काही जमाव जमला आहे इथे त्या वधूवरांसाठी आशीर्वाद देण्यासाठी, तो पाहून एक डोळ्याचं पारणं फिटलं आहे आमच्या. आज आपण साध्या कोणाचं लग्न असेल आपल्या नातेवाईकांचं, तर आपण प्रत्येक वेळेला आपण त्यांच्या लग्नाला हजर राहतो, पण जे काही मुखबधिर आहेत किंवा अंध आहे यांच्या लग्नासाठी कोणी विचार करत नाही, पण माईंनी आज त्यांचा विचार केला आहे आणि तो विचार आमच्या बांधिलकीला पटला आहे, आणि त्यामुळे आम्ही त्यांना मदत करण्यासाठी इथे आलो आहोत. आणि हा खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी, आणि हा लोकांसाठी मदत सगळ्यांनी करावी अशी माझी खास विनंती आहे. सांस्कृतिक शहर म्हणून ख्याती असलेल्या पुणे शहरात रंगसमर्थ आर्ट स्टुडिओच्या वतीनं जगभरातील नवख्या आणि उत्साही कलाकारांसाठी आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलंय. 26 ते 29 दरम्यान कोथरूड येथील पंडित फार्म्स येथे आयोजन करण्यात आलंय. रसिकांना आर्ट मेलाच्या अंतर्गत 1,000+ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांना भेटण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी प्रेक्षकांना 5,000+ कला प्रकार अनुभवायला मिळणार आहेत. शिवाय या फेस्टिवल कलाकार आणि रसिकांसाठी अधिक मनोरंजक बनवण्यासाठी फॅन फेस्ट, फूड फेस्टिवल, फॅशन शो, एंटरटेनमेंट झोन, प्ले एरिया, सुफी नाईट्स, रोबोटिक्स आणि लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता असल्याचे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून कळवण्यात आलंय. पर्वती जल केंद्र, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, SNDT वारजे आणि नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथे गुरुवारी 26 डिसेंबर विद्युत आणि पंपिंग तसेच स्थापत्यविषयक दुरुस्तीची आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहरामध्ये पाणी पुरवठा बंद राहील. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने अमृता फडणवीस यांचा जोडे मारून निषेध. तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये इंद्रायणी नदी प्रदूषित. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामात अडचणी. आणि मुंबईसह राज्यात 2 दिवस पावसाळी स्थिती. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.